समृद्धि महामार्ग पर आए दिन एक्सीडेंट होते हैं, ऐसे में इस पर रोक लगाने के लिए प्रशासन द्वारा कई तरह के उपाय योजना की जा रही है, जैसे कि ऑटोमेटिव सिस्टम लगाया जा रहा है जिससे वाहन इंटरसेप्ट होता है और जल्द ही आईटीएमएस कार्रवाई भी शुरू होगी। साथ ही रोड हिप्नोटाइज ना हो इसके लिए भी कई उपाय योजना प्रशासन द्वारा किए गए हैं, जिससे अब एक्सीडेंट की घटनाओं में कमी आती दिखाई दे रही है। समृद्धि महामार्ग आपण जर बघितलं तर एक समाधानाची बाब अशी आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे प्रमाण आहे थोडंसं कमी झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत, एकतर त्या ठिकाणी त्या जे वाहनं आता जातात विशेषतः ज्या बसेस असतात किंवा जे ट्रक्स असतात त्यांच्या तिथं आम्ही ब्रेक आणण्याचं टेस्टिंग घेतो आहे। तिथं आपण एक मागच्या वर्षीपासून तिथं आपण एक ॲटोमॅटिक सिस्टीम सुरू केली आहे की जर एखाद्या वाहनाची जे ॲव्हरेज स्पीड त्याच्यापेक्षा जास्त असेल ते म्हणजे परमिशन स्पीडपेक्षा तर ते वाहन त्या ठिकाणी इंटरसेप्ट होत आहे, ते वाहन त्या टोलमधनं बाहेर जात नाही आहे आणि मग त्या वाहनाला आपण जाऊन त्याचं काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतो आहे आणि जवळपास असे 25,000 लोकांचं आपण मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलं, त्या सगळ्यांचा आपल्याकडे रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे आणि आता लवकरच त्या ठिकाणी आयटीएमएस जे आहे त्याचं देखील आता तिथे सुरू होणार आहे, त्याचं देखील कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे। एमएसआरटीसीने त्या ठिकाणी अनेक उपाय तिथं त्यांनी क्रॅश बॅरियर लावलेले आहेत, काही ठिकाणी त्यांनी साईड रनर्स लावलेले आहे, कुठे थोडंसं रोड हिप्नोसिस टाळण्याकरता काही ठिकाणी त्यांनी असे ऑब्जेक्ट्स ठेवले आहेत, काही कलर ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जे वाहनं आहे तिथं 24 hours म्हणून आपला आता आमचा प्रेझेंट देखील त्या ठिकाणी आहे आणि जे बस असेल किंवा ट्रक असेल त्यांना आम्ही एंट्री पॉईंटला तिथं थोडंसं त्यांना सांगितलं जातं, त्यांची तिथं ब्रेथ टेस्ट घेतल्या जाते, अशा आम्ही अनेक उपाययोजना या ठिकाणी करतो आहे। म्हणजे बघा नंबर कसं असतं की एखादा अपघात तुमचे सगळे पर्सेंटेज कमी जास्त करत असतो, त्यामुळे एक्झाम जे नंबर आहे त्याच्याने समाधानी न होता आपल्या ज्या उपाययोजना त्या आपण करत राहायच्या आणि त्या आम्ही उपाययोजना करतो आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला नक्की दिसतात आहे।